जवान अमर, वीर जवान अमर, भारत माता की जय, भारत माता की जय। 14 नोव्हेंबर रोजी काश्मीरे ते पुलवामामध्ये ज्या आतंकवादी दहशतवाद्यांनी जो काही हल्ला केला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन जवान आणि त्याच्यात पूर्ण भारतातील 42 जणांचे शहीद झालेले, त्याबद्दल आम्ही संगमनेर महाविद्यालयाचे विद्यार्थी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि मोदी साहेबांना एकच विनंती करतो, फक्त आताच्या तरुण पिढीच्या देऊ तर 10 मिनिट सत्ता देऊन बघा, पाकिस्तान हतद्रवता करण्याची जबाबदारी तरुण पिढीच्या हातात आहे। जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहीद झालेत। याच्या निषेधार्थ संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून अतिरेक्यांचा निषेध केला, तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला। याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य के देशमुख यांनीही तीव्र शब्दामध्ये या घटनेचा निषेध केलाय। आपले जे सैनिक होते त्या सैनिकांवर या अज्ञात यांनी किंवा दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि गाडीची ती स्फोटकाची गाडी होती ती त्या गाडीवर घालून जवळजवळ 40 आपले जे ते शहीद जवान होते त्यांना मृत्यू आलेला आहे। ही अतिशय वाईट गोष्ट झालेली आहे, कारण भारताच्या सीमेवर आपले सगळे जवान लढत असताना आणि आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी ते सीमेवर लढतात आणि इतर लोकांच्या सैन्यापासून आपला बचाव करतात, यासाठी खरोखर शहीद जवान जे आहेत ते आपल्या जीवाची बाजी मारतात, परंतु अशा भ्याड हल्ल्याने आपल्या त्यांचं मारून त्यांना त्यांच्या कुटुंबियांचं फार मोठं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांचंच नुकसान नाही परंतु आपल्या संपूर्ण भारताचं त्याच्यामध्ये फार अपरिमित असं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अशी घटना परत घडू नये याकरता आपण सर्वांनी तरुण वर्ग विद्यार्थ्यांनी विशेषतः तरुणांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन देशासाठी आपण झटलं पाहिजे। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद्वहे, ओम शांति शांति शांति। तर या रास्ता रोको मध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। प्रसाद काळे, सी न्यूज मराठी, संगमनेर। पाकिस्तान भारत माता की जय।